नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रमोद ढोबळे. मी तुमचा ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हा जो पुणे मेट्रोसाठीचा जो तुमचा सिलेबस आहे तो कवर करणार आहे, म्हणजे तो घेणार आहे. आणि हा आपण एक्झाम स्टडी या प्लॅटफॉर्मवरती आपण हा सिलेबस घेणार आहोत. तर आज आपण ॲप्टिट्यूडमधला फर्स्ट टॉपिक आपण सुरू करतो आहे, तो आहे टाईम अँड वर्क. तर आज आपण फर्स्ट टॉपिक सुरू करूया ॲप्टिट्यूडमधला, जो तुम्हाला CBT 2 मध्ये इम्पॉर्टंट आहे. ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग यामध्ये तुम्हाला याचा 6 पार्ट असणार आहे एक्झाममध्ये. तर आपण टॉपिक सुरू करूया टाईम अँड वर्क. तर तुम्हाला या एक्झाममध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ही तुम्हाला 16 ते 24 मार्कापर्यंत याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आणि त्या दृष्टीनं आपण तयारी करून घेणार आहोत. तर आज आपण टाईम अँड वर्क हा टॉपिक सुरू करतोय. यामध्ये बेसिक आता तुम्हाला टाईम आणि वर्क याच्याबद्दल माहिती आहे. टाईम म्हणजे वेळ, वर्क म्हणजे काम म्हणतो आपण त्याला. तर आपण या टॉपिकमध्ये आपण डायरेक्टली बेसिकपासून याच्यामध्ये सुरू करू. आपण डेफिनेशन किंवा टर्म्स, बेसिक टर्म्स असल्यामुळे याची आवश्यकता नाही. तर आपण याच्यामध्ये 4 टाईपचे प्रॉब्लेम्स विचारले जातात जे आपल्याला याच्यामध्ये कवर करायचेत, म्हणजे आपल्याला त्या मेथड्स यूज करायच्यात प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. फर्स्ट मेथड आहे LCM मेथड. या मेथडने आपल्याला प्रॉब्लेम्स करायचेत. सेकंड मेथड आहे वर्क इफिशियन्सी मेथड, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वर्क इफिशियन्सीवर बेस्ड, म्हणजे कार्यक्षमता याच्यावरती बेस्ड तुम्हाला काय केलं जाणार आहे, क्वेश्चन विचारला जाणार आहे. रेशोच्या फॉर्ममध्ये असणार आहे इथे. थर्ड असणार आहे डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड असणार आहे हे मेथड, म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा. त्यासाठी जो फॉर्म्युला आहे M1D1H1 upon W1R1 = M2D2H2 upon W2R2. तर आपण ज्यावेळेस सी टाईप करणार आहोत त्यावेळेस आपण याचा लॉंग फॉर्म पाहू. त्यानंतर फोर्थ टाईप असणार आहे अँड ऑर टाईप ऑफ प्रॉब्लेम्स. याच्यामध्ये तुम्हाला अँड आणि ऑर याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर या चार टाईपचे असे क्वेश्चन्स विचारले जातात टाईम अँड वर्कवर. तर आता आपण फर्स्ट मेथड सुरू करतो, LCM मेथड. अतिशय सिम्पल मेथड आहे. LCM तुमचं यापूर्वी अभ्यासक्रमामध्ये झालेलं सुद्धा आहे. तरी आपण परत ना पाहूया की यावरती तुम्हाला कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारले जातील. तर पहा, आपलं फर्स्ट प्रॉब्लेम आहे इफ मॅन ए कम्प्लीट अ वर्क इन 10 डेज अँड मॅन बी कम्प्लीट्स द सेम वर्क इन 15 डेज. म्हणजे मॅन ए जो आहे तो एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतोय आणि मॅन बी तेच काम एकटा 15 दिवसामध्ये पूर्ण करतोय. आपल्याला काय विचारलं आहे क्वेश्चनमध्ये, इन हाऊ मेनी डेज द वर्क वुड बी कम्प्लीटेड इफ दे वर्क टुगेदर. जर त्या दोघांनी एकत्रित काम केलं, म्हणजे इफ दे वर्क टुगेदर जर एकत्रित काम केलं तर ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण होईल. तर यासाठी आपण LCMचा वापर करणार आहोत. अतिशय सिम्पल मेथड आहे पहा. तर आपण मॅन ए घेऊया, मॅन बी घेऊया. मॅन एला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, 10 दिवस. मॅन बीला 15 दिवस लागतात. आता पहा LCMची पद्धती, यापूर्वी LCM तुम्हाला 10वीपर्यंत सुद्धा LCM होतं. तर त्यावेळेस ते असं करायचे, इथं 10 घ्यायचं, मग इथून 2 ने हे करायचं, मग 5. तर आपण ही मेथड नाही करणार कारण आपल्याला तेवढा एक्झाममध्ये वेळ नसतो. तर आपण काय करणार आता पहा, याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर आपण सुरुवात करायची 2 पासून. तर आपण याला पाहणार की कॉमन कौन आहे इथे. 5 ने दोन्हीला भाग दिला जाऊ शकतो, मग आपण 2 × 5 करू. इथे 2 ने भाग देऊ शकतो का आपण, नाही. मग इथे 3 × 5, म्हणजे काय केले आपण, याचे मल्टिपल्स लिहिले. तर पहा याच्यामध्ये LCMमध्ये आपण काय करत असतो, तर जे कॉमन मल्टिपल्स आहेत, म्हणजे इथे कोण आहे कॉमन मल्टिपल, 5. आपण मग 5 एकदाच घेणार, बरोबर. इंटू जे कॉमन मल्टिपल नाहीत ते आपण जसेच्या तसे घेणार, 2 × 3. म्हणजे याचा LCM किती येईल, 5 × 10 × 3 किती, 30, बरोबर. तर हे जे 30 जे आहे हे काय झालं, टोटल वर्क, म्हणजे हा झाला LCM. या LCMला आपण काय म्हणतो, टोटल वर्क. आधी आपल्याला कळलं पाहिजे ना काम किती आहे करायला, म्हणजे त्यांना किती दिवस लागतील. तर आपण आधी काय करणार, टोटल काम काढणार. तर पहा हा झाला LCM. आणि SCFमध्ये काय फरक आहे, SCF म्हणजे काय, तर याच्यामध्ये फक्त जो कॉमन आहे तोच फक्त येणार, म्हणजे याचा SCF किती झाला, 5 झाला, हे लक्षात ठेवा.
SCF आणि LCM याच्यावरती सुद्धा तुम्हाला बेसिक सिंपलीफिकेशन मध्ये एखादा क्वेश्चन विचारला जातो. तर पहा आता आपण काय काढले, टोटल काम काढले. आता आपल्याला पाहिजे की एका दिवसामध्ये ए किती काम करतोय आणि बी किती काम करतोय, म्हणजे त्याचा आपल्याला वर्क पर डे काढायचे. तर पहा आपण हे 30 घेतलं, तर 30 काम करण्यासाठी ए ला किती दिवस लागतात, 10 दिवस लागतात. याचा अर्थ ए रोज काम किती करत असेल, 3 काम करत असेल, बरोबर. याला आपण म्हणू 3 वर्क पर डे, म्हणजे एका दिवसाला ए किती काम करतो, 3 काम करतो. बी ला किती दिवस लागतात काम करण्यासाठी, 15 दिवस लागतात 30 काम करण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ बी किती काम करत असेल, रोज 3 काम करत असेल. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले की जर दोघांनी एकत्रित काम केलं तर ते काम पूर्ण होण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील. मग आपण दोघांनी केलं म्हणजे काय म्हणणार, आपण ए प्लस बी आपण यांच्या वर्क पर डे ची ऍडिशन करणार, म्हणजे आपण काय पाहणार की हे दोघ रोज किती काम करतील. तर रोज किती काम करतील, 3 प्लस 5 म्हणजे 5 वर्क पर डे. जर दोघांनी एकत्रित काम केलं तर दोघ किती काम करतील, रोज 5 काम करतील. मग आता आपल्याला पाहिजे की 30 काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील. मग आपण काय करणार, टोटल वर्क अपॉन ए प्लस बी वर्क पर डे, म्हणजे 30 काम पूर्ण करण्यासाठी ए आणि बी ला किती दिवस लागतील. रोज किती काम करतात ए आणि बी, दोघे 5 काम करतात, म्हणजे त्यांना किती दिवस लागतील, 6 दिवस. तरी अतिशय सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व केलं. या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी दुसऱ्याही मेथड्स आहेत, परंतु या मेथड ही मेथड जी आहे अतिशय सिंपल मेथड आहे. जर तुमची चांगली प्रॅक्टिस तुम्ही केली तर तुम्ही याला ओरली लिहू शकता, बरोबर. आता हे फक्त तुम्हाला मी अंडरस्टँडिंगसाठी लिहिलं, त्यामुळे तुम्हाला याची लेंथ जास्त वाटते, परंतु ज्यावेळेस तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही ओरली याला 10 सेकंदामध्ये सॉल्व करू शकता. तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. तर पहा हा सेकंड प्रॉब्लेम आहे. पहा काय म्हटलंय प्रॉब्लेममध्ये, इफ मॅन ए कम्प्लीट्स अ वर्क इन 10 डेज अँड द सेम वर्क इज कम्प्लीटेड बाय बी अँड सी इन 15 अँड 12 डेज रिस्पेक्टिवली. म्हणजे काय म्हटलंय, मॅन ए जो आहे तो एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतोय आणि तेच काम मॅन बी आणि सीला किती वेळ लागतोय, मॅन बीला लागतात 15 दिवस आणि सीला किती लागतात, 12 दिवस. काय म्हटलंय, रिस्पेक्टिवली म्हटलंय, म्हणजे बीला 15 दिवस आणि सीला 12 दिवस. तर इन हाऊ मच डेज द वर्क इज कम्प्लीटेड इफ दे वर्क टुगेदर. जर त्यांनी तिघांनी एकत्रित काम केलं, वर्क टुगेदर तिघांनी एकत्रित काम केलं, तर ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण होईल. आता आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण दोनच घेतले होते, फक्त दोन व्यक्ती घेतले होते, बरोबर. त्यामुळे आपल्याला फक्त दोन टर्मचं आपल्याला काय एलसीएम काढावा लागला, परंतु आता आपण काय करतो याच्यामध्ये 3 टर्म घेतोय. तर 3 टर्म असतील तर कसं घेणार पहा. तर आपण ए ला किती दिवस लागले, 10 दिवस लागले, बी ला 15 दिवस लागले तेच काम करण्यासाठी आणि सी ला 12 दिवस लागलेत. आता आपल्याला एलसीएम काढायचं आहे. तर पहा आपण 2 पासून सुरुवात करू, 2 × 5. असं नाही की प्रत्येक वेळेस 2 पासूनच करावी, जर कॉमन मल्टिपल असतील तर तसं करू शकता. तुम्ही असंही लिहू शकता, कसं लिहू शकता, 5 × 2, बरोबर, 5 × 3, काय फरक नाही पडेल. पण शक्यतो त्यांचा जर कॉमन मल्टिपल असेल तरच हे करायचं, जर कॉमन नसेल तर 2 किंवा 3 पासून त्यांची सुरुवात करायची. आणि 12 आता तुम्ही 12 पाहिलं, परत तुम्हाला इथं 2 नाही येतात, पहा 2 घेऊ शकता तुम्ही, 3 × 4 घेऊ शकता किंवा 2 × 3 घेऊ शकता. मग याच्यातलं घ्यायचं कोणतं, नेमकी 2 × 3 घ्यायचं की 3 × 4 घ्यायचं. याच्यामध्ये एलसीएममध्ये जर इथं जर तुम्ही चूक केली तर तुमचा प्रॉब्लेम चुकू शकतो. तर लक्षात ठेवा, सॉरी 2 × 6 घेऊ शकता. तर इथे मग 2 × 6 घेणार की 3 × 4 घेणार, तर याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इथे जे तुमचे 2 × 6 आहे किंवा 3 × 4 जो आहे, त्यामध्ये आपले वर्षे दोन टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहायचं की या टर्म्समधला कुठला मल्टिपल तिथे आहे का. आता पहा, 4 ला मल्टिपल आहे 2 × 2, बरोबर. 6 ला मल्टिपल आहे 2 × 3, बरोबर. 2 आणि 3, 6 चे मल्टिपल, 4 चे 2 आणि 2, मग ते इथं आहेत का वरच्या दोन याच्यामध्ये. जर असतील तर तुम्ही काय करायचं, यांची फोड करून घ्यायची. म्हणजे काय करणार तुम्ही इथं, 3 × 4 नाही तर 3 × 2 × 2 घेणार. का, कारण त्यांचे मल्टिपल्स वर आहेत. जर तुम्ही 2 × 6 घेत असाल तर त्याचं पण तसंच घ्या, 2 × 2 × 3 म्हणजे एकच आहे, समजा. तर हे याच्यामध्ये लक्षात ठेवा की एलसीएम घेताना ही चूक करायची नाही. जर त्यांचे मल्टिपल जर असतील तर आपण ते घ्यायचे. आता आपण पाहू एलसीएमसाठी कॉमन.
आता पहा मग आपण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं होतं की किती टर्म होत्या, दोन टर्म होते. त्यावेळेस आपण कॉमन घ्यायला आपल्याला सोपं गेलं. परंतु आता इथे पहा, आता इथे पाच पाच फक्त दोन टर्म मध्ये आहे. ए मध्ये आणि बी मध्ये फक्त पाच कॉमन आहे. सी मध्ये आहे का पाच? नाही. पण तरी सुद्धा आपण त्याला घेऊ शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो की तिन्ही याच्यामध्ये असावं असं काही नाही. कुठल्याही दोन टर्म्समध्ये ते कॉमन असेल तरी चालेल, हे लक्षात ठेवा. नंतर आपण टू घेतला, इथे एक टू आहे म्हणजे टू येणार. परत ना थ्री, इथे पण थ्री आहे. म्हणजे कुठल्याही दोन टर्ममध्ये असेल तरीही चालेल. आणि हा टू कॉमन नाही म्हणजे इथे येणार टू. म्हणजे याचा एल सी एम किती होईल? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 म्हणजे किती? 5 दोन 10, 10 गुणिले 3 दोन 6 किती होतील? 60. तर पहा हे झालं एल सी एम म्हणजेच टोटल वर्क. हे पूर्ण काम झालं की 60 काम आहे पूर्ण. आता आपल्याला पाहिजे, आता आपण काम काढलं, आता आपल्याला काय पाहिजे की रोज कोण किती काम करतो म्हणजे वर्क पर डे. तर आपण वर्क पर डे काढू यांचा तिघांचाही. तर 60 काम करण्यासाठी एला 10 दिवस लागत आहेत. याचा अर्थ ए किती काम करतोय? रोज 6 काम करतोय, 6 वर्क पर डे. 60 काम करण्यासाठी बीला किती दिवस लागत आहेत? 15 दिवस लागत आहेत. याचा अर्थ बी रोज किती काम करतोय? 4 काम करतोय. आणि सीला 60 काम करण्यासाठी 12 दिवस लागत आहेत. याचा अर्थ सी 5 काम काय करतोय? रोज 5 काम करतोय. आता आपल्याला म्हटलंय की जर त्या तिघांनी एकत्रित काम केलं तर किती दिवस लागतील? मग आपण काय करणार? काय करणार आपण? मग टोटल डेज, सॉरी टोटल वर्क अपॉन ए प्लस बी प्लस सी वर्क पर डे. म्हणजे आपण काय करणार? तिघांच्या वर्क पर डेची बेरीज करणार. की जर तिघांनी जर रोज काम केलं तर किती काम करतील तिघ रोज? ए प्लस बी प्लस सी. तिघांनी एकत्रित काम केलं तर 6 + 4 + 5 म्हणजे किती? 15 काम काय करतील ते? रोज करतील. आलं लक्षात? किती काम करतील रोज तिघ एकत्र केलं तर? 15 काम केलं करतील. बरोबर. जर तिघ एकत्रित 15 काम करत असतील तर 60 काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? तर मग काय येणार टोटल वर्क? 60. ए प्लस बी प्लस सी चं वर्क पर डे किती आहे? 15. म्हणजे किती दिवस लागतील? 4 डेज. तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचे. लक्षात आले? तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. तर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम, आपण तिसरा प्रॉब्लेम पाहूया. इफ ए अँड बी कम्प्लीटेड अ वर्क टुगेदर इन 6 डेज. म्हणजे काय म्हटलंय? ए आणि बी या दोघांनी एकत्रित मिळून एक काम किती दिवसामध्ये पूर्ण केले? 6 दिवसांमध्ये पूर्ण केले. इफ ए कम्प्लीट दी सेम वर्क इन 10 डेज अलोन. जर ए हा एकटा अलोन म्हटलंय, जर ए हा एकटा ते काम 10 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर इन हाऊ मेनी डेज विल बी कम्प्लीट दी सेम वर्क. तर बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर बी हा एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर पहा आता आपण ए आणि बी म्हटले आपल्याला दोघं एकत्रित करताय, तर आपण काय करणार? ए प्लस बी घेणार. किती दिवस लागतात ए आणि बीला एकत्रित काम पूर्ण करण्यासाठी? 6 दिवस. आणि आता नंतर नेक्स्ट काय दिले आपल्याला? फक्त ए जो आहे त्याला एकट्याला किती दिवस लागताय? 10 दिवस. आणि आपल्याला बीसाठी बी किती दिवसामध्ये करेल आपल्याला ते काढायचे. तर आपण एल सी एम घेऊया. इथे 2 × 3, इथे काय येईल? 2 × 5. कॉमन कोण आहे याच्यामध्ये? 2 कॉमन नाही आहे. 2 घेतला आपण, 3 × 5 तसेच येणार. बरोबर. कारण ते कॉमन नाहीत. म्हणजे किती होईल? 6 × 5 = 30. म्हणजे याचा अर्थ इथं टोटल काम किती आहे? टोटल वर्क 30 काम आहे. बरोबर. जे की 30 काम आहे की ए आणि बीला किती दिवसात करतात ते? 30 काम 6 दिवसामध्ये करताय. आणि ए किती दिवसामध्ये करतोय? 30 काम 10 दिवसामध्ये करतोय. तर आपल्याला काढायचं आहे वर्क पर डे. तर 30 काम करण्यासाठी ए आणि बीला 6 दिवस लागत आहेत. याचा अर्थ ए आणि बी दोघं किती काम करतायत? 5 काम करतायत. बरोबर. आणि 30 काम करण्यासाठी एकट्या एला किती दिवस लागतायत? 10 दिवस. याचा अर्थ ए रोज किती काम करतोय? 3 काम करतोय. म्हणजे इथून तुमच्या लक्षात आलं असेल की जर दोघं जर असतील ए आणि बी, ए प्लस बी किती काम करतायत रोज दोघे? 5 काम करताय. बरोबर. आणि एकटा ए जो आहे
तो किती काम करतोय रोज तीन काम करतोय म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बी किती काम करतोय इथे बी रोज किती काम करतोय इथे तुमच्या लक्षात आले बी किती काम करतोय दोन म्हणजे कसा करणार आपण बी इज इक्वल टू ए प्लस बी त्याच्यामधून ए चं काम वजा करणार ए आणि या ए प्लस बी मधून ए चं काम वजा करणार म्हणजे आपल्याला काय येणार ए कॅन्सल होणार म्हणजे बी येणार म्हणजे किती 5 मायनस 3 म्हणजे बी किती काम करतोय रोज दोन काम करतोय आता आपल्याला काढायचे की बी ला हे काम एकट्याला करण्यासाठी किती दिवस लागतील काय करणार मग आपण टोटल वर्क अपॉन बीज वर्क पर डे बीचं वर्क पर डे किती येईल मग टोटल वर्क किती आहे 30 बी किती काम करतोय रोज दोन काम करतोय म्हणजे किती दिवसांमध्ये काम पूर्ण होईल 15 दिवसांमध्ये म्हणजे बी ला काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतील ओके नेक्स्ट प्रॉब्लेम तर पहा ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 12 डेज म्हणजे ए आणि बी हे दोघं एकत्रित एक काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतात 12 दिवसांमध्ये बी आणि सी पुढे काय दिले बी अँड सी कॅन डू इट इन 15 डेज बी आणि सी किती दिवसांमध्ये करतात 15 दिवसांमध्ये आणि ए अँड सी कॅन डू इट इन 20 डेज आणि ए आणि सी हे मिळून हे दोघंही किती दिवसांमध्ये करतात 20 दिवसांमध्ये जर त्या तिघांनी एकत्रित काम केलं इफ दे वर्क टुगेदर तर ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण होईल तर आता आपल्याला पहा ग्रुप्समध्ये दिलेलं आहे काम दोघांचा दोघांचा ग्रुप्स आहे ए आणि बी दोघांनी केलं तर किती दिवस लागतात 12 दिवस लागतात बी आणि सीने जर केलं तर किती दिवस लागतात 15 दिवस लागतात आपल्याला जसा प्रॉब्लेममध्ये दिले आपण तसंच लिहून घ्यायचं आपण त्याप्रमाणेच तर हे त्यांना घ्यायचं हे डेज लिहिले झाले आता आपण एलसीएम काढू पहा 3 × 4 बरोबर त्यानंतर 5 × 3 आणि इथं 20 म्हणजे 5 × 4 आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगितलं होतं की अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये या 4 तुम्ही 2 × 2 करून घ्या पण इथे आपण का नाही करत पहा जर इथं तुम्ही 2 × 2 केलं समजा बरोबर तर तुम्हाला इथेही करावं लागेल 2 × 2 हे परत कॉमनच होणार आहेत हे 2 कॉमन हा 2 कॉमन आणि हा 2 कॉमन त्यामुळे आपण काय करू की जर कॉमन टर्म भेटत असेल दोन याच्यामध्ये तर त्याचे आपल्याला मल्टिपल काढण्याची आवश्यकता नाही कारण 4 असाही आपल्याला दोन्हीकडे कॉमन भेटतोय मग त्याचे मल्टिपल लिहून दिल्याचे काय उपयोग आहे का नाही म्हणजे 4 आणखी कोण कॉमन आहे 5 आणि इथे 3 तर याचा एलसीएम किती येईल 4 × 5 20 20 × 3 60 म्हणजे टोटल वर्क किती आहे 60 आहे टोटल वर्क 60 आहे आता आपल्याला पाहिजे की कोणत्या ग्रुपने रोज किती काम करतोय म्हणजे कोणता ग्रुप रोज किती काम करतोय वर्क पर डे काढायचे तर ए आणि बी ला 60 काम करण्यासाठी किती दिवस लागतात 12 दिवस लागतात म्हणजे याचा अर्थ ते किती काम करतात रोज 5 काम करतात बरोबर बी आणि सी ला 60 काम करण्यासाठी किती दिवस लागतात 15 दिवस लागतात म्हणजे याचा अर्थ ते रोज किती काम करतायत 4 काम करतायत बरोबर आणि ए आणि सी ला 60 काम करण्यासाठी 20 दिवस लागतायत तर याचा अर्थ ते रोज किती काम करतायत 3 काम करतायत तर आपण हे प्रत्येक ग्रुपचं पाहिलं की ते ग्रुप किती काम करतोय आता आपल्याला ए आणि बी हे जर तिघांनी एकत्रित काम केलं तर काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल हे काढायचं मग आपण काय करू शकतो इथे इथं तर आपल्याला ग्रुपनं दिलेलं माहिती आहे काम आता आपल्याला तिघ पाहिजेत म्हणजे आपल्याला काय पाहिजे ए प्लस बी प्लस सी पाहिजे आपल्याला बरोबर त्यासाठी आपण काय करणार पहा तर हे असं लॉजिक तुम्हाला क्वेश्चनमध्ये देऊ शकतात सिम्पल क्वेश्चन आहे पहा अशा वेळेस आपण काय करायचं याच्या ह्या ग्रुपची बेरीज करायची ए प्लस बी बी प्लस सी आणि ए प्लस सी म्हणजे हे किती होईल पहा किती होईल हे वर्क पर डे लिहायचे त्यांचे 5 कोणाचं आहे ए प्लस बीचं बी प्लस सीचं किती काम करतायत रोज 4 काम करतायत आणि ए प्लस सी किती काम करतायत रोज 3 काम करतायत बरोबर मग हे किती होईल 5 + 4 + 3 हे झालं 12 वर्क पर डे तर आता आपण यांची पण बेरीज करायची इथं ए किती वेळेस आहे 2 वेळेस बरोबर ए प्लस ए म्हणजे किती 2A बी प्लस बी म्हणजे किती 2B आणि सी प्लस सी म्हणजे 2C
मग आपण काय करणार इथून 2 कॉमन घेणार म्हणजे आपल्याला काय भेटेल a plus b plus c भेटेल आपल्याला बरोबर इज इक्वल टू 12 हे दोन इकडे जाऊन काय करतील त्याला 12 ला डिवाइड करतील म्हणजे a plus b plus c किती येईल तुमचं 6 वर्क पर डे म्हणजे तिघे जर तिघांनी जर एकत्र काम केलं तर किती काम करतील तिघे एकत्र रोज 6 काम करतील तर आता आपल्याला काढायचंय की तर हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण होईल म्हणजे काय करणार आपण सॉरी टोटल वर्क अपॉन a plus b plus c इज वर्क पर डे बरोबर तर टोटल वर्क किती आहे 60 आहे किती काम करतात तिघे जण रोज म्हणजे a plus b plus c 6 काम करतात म्हणजे त्यांना किती दिवस लागतील काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतील त्यांना बरोबर तर हे अशा प्रकारे क्वेश्चन्स तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जातात यापूर्वी सुद्धा हे क्वेश्चन्स तुमच्या एग्जाम मध्ये विचारले गेलेले आहेत अशा टाइपचे क्वेश्चन्स तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात तर पहा काय म्हटलंय प्रॉब्लेम मध्ये ए इज ट्वाइस एज गुड अ वर्कमॅन एज बी म्हणजे ए जो आहे तो बी पेक्षा दुप्पट काम करतोय किंवा ट्वाइस गुड आहे त्याच्यापेक्षा दुपटीने चांगला आहे कोणापेक्षा बी पेक्षा And together they finish a piece of work in 18 days. आणि ते दोघं एक काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतात 18 दिवसांमध्ये पूर्ण करतात तर in how many days will A alone finish the work? तर A जो आहे तो एकटा किती दिवसांमध्ये ते काम पूर्ण करेल तर पहा हा जो प्रॉब्लेम आहे हा कशा प्रॉब्लेम कशावरचा प्रॉब्लेम आहे हा वर्क इफिशियन्सी याच्यामध्ये आपल्याला काय दिलेला आहे कार्यक्षमता दिली कोणाची ए ची आणि बी ची यांची कंपॅरिझन दिली तर वर्क इफिशियन्सी मध्ये अशा टाइपचे प्रॉब्लेम असतात तर पहा याला आपण कशामध्ये लिहितो ज्यावेळेस आपण कंपेयर करतो दोन टर्म्स त्यावेळेस आपण हे वर्क इफिशियन्सी याच्यामध्ये आपण त्याला रेशो मध्ये लिहितो ए हा बी पेक्षा दुपटीने चांगला काम करणारा वर्कमॅन आहे किंवा चांगला काम करतो तर आप काय लिहिणार आपण 2:1 आणि हे लक्षात ठेवा एलसीएम मेथड मध्ये आपण वर्क पर डे काढत असतो बरोबर आपण एलसीएम घेतो त्याच्यातून आपण टोटल वर्क काढतो त्यानंतर आपण वर्क पर डे काढतो परंतु वर्क इफिशियन्सी मेथड मध्ये आपल्याला त्यांचं रेशोच्या फॉर्म मध्ये वर्क पर डे दिलेलं असतं म्हणजे हे आपल्याला काय दिले वर्क पर डे दिले हे लक्षात ठेवा म्हणजे म्हणजे ए जो आहे तो डेली किती काम करतोय 2 वर्क पर डे करतोय बरोबर याचा अर्थ असा होतो हे लक्षात ठेवा वर्क इफिशियन्सीच्या प्रॉब्लेम मध्ये की आपल्याला वर्क पर डे दिलेलं असतं इथं आपल्याला एलसीएम ची गरज लागत नाही आणि बी किती काम करतोय रोज 3 काम करतोय म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुढं प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय टुगेदर दे फिनिश अ पीस ऑफ वर्क इन 18 डेज ते दोघं एक काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतात मग आपण अगोदर पाहू ए आणि बी रोज रोज किती काम करतात 2 प्लस बी किती करतोय 1 2 प्लस 1 3 3 म्हणजे किती 3 काम ते दोघं काय करतात रोज करतात तरी सुद्धा त्यांना ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात 18 दिवस लागतात म्हणजे आपण कसं करणार ए प्लस बी वर्क पर डे करून के करतायत ते आणि तरी सुद्धा त्यांना किती दिवस लागतायत डेज किती लागतायत 18 दिवस लागतायत म्हणजे याला आपण कसं लिहिणार ए प्लस बी चं वर्क पर डे 3 किती दिवस लागतायत त्यांना 18 दिवस लागतायत म्हणजे याचा अर्थ ते काम किती आहे 54 काम आहे बरोबर 18 54 म्हणजे काम किती आहे 54 वर्क हे झालं टोटल वर्क इथून आपल्याला कळलं की ते जे काम करतात ते किती काम आहे 54 काम आहे मग आपल्याला विचारलं इन हाऊ मेनी डेज विल ए अलोन फिनिश द वर्क तर ए जो आहे तो एकटा ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण करेल तर आपण काय लिहिणार टोटल वर्क म्हणजे किती 54 अपॉन एज वर्क पर डे आपण एचा काय करणार वर्क पर डे लिहिणार म्हणजे किती कसं लिहिणार आपण 54 अपॉन एचं वर्क पर डे किती 2 बरोबर म्हणजे एला किती दिवस लागणार 27 डेज 27 दिवस लागणार कोणाला एला ते काम करण्यासाठी आणि बीला बी एक काम करतो बीला 54 दिवस लागणार बरोबर म्हणजे तुम्हाला इथे एचं विचारलं किंवा बीचं विचारलं तरी तुम्ही काढू शकता तर लक्षात आलं तुमचं तर इथे आपल्याला काय दिलेलं असतं वर्क पर डे दिलेलं असतो आपल्याला वर्क इफिशियन्सीच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्याला रेशोच्या फॉर्ममध्ये एकतर दिलेलं असेल नसेल दिलेलं तर तुम्हाला या अशा याच्यामध्ये त्यांचं कंपॅरिझन दिलेलं असेल बरोबर की त्यांची क्षमता दिलेली असेल इथे ट्वाइस येईल तुम्हाला थ्राईस सुद्धा येऊ शकतं बरोबर
इथे एक किंवा दोन व्यक्ती पण येऊ शकतो. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्या टाइपचे सुद्धा प्रॉब्लम्स घेणार आहोत. आता आपण हा प्रॉब्लम फक्त तुम्हाला एक अंडरस्टँडिंग साठी आपण एक बेसिक प्रॉब्लम घेतलेला आहे. तर लक्षात आले.